ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तालुका विधी सेवा समिति पेटवाडगावच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत 66 दाखल प्रकरणे व दाखल पूर्व 94 प्रकरणे तडजोडीने मिटवली। तालुका विधी सेवा समिति पेटवाडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालय आवार पेटवाडगाव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिति पेटवाडगाव यांच्या वतीने दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवाडगाव एल एम पठाण व सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवाडगाव एस डी सोनावणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांना एल एम पठाण व एस डी सोनवणे यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपापसात तडजोडीने न्यायालयाचे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेत मदत करण्याचं आवाहन केलं। यानंतर अदालतीचे कामकाज एल एम पठाण व एस डी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले। यावेळी पॅनेल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट जे बी पाटील ॲडव्होकेट डी एस घोलप यांनी कामकाज पाहिले। या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवाडगाव यांनी सहाय्यक व इतर व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी सर्व विधी तज्ज्ञ उपस्थित होते। या लोक न्यायालयात 1372 दाखल प्रकरणे ठेवण्यात आली तसेच 1900 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली। यापैकी 66 दाखल प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवण्यात आली व दाखल पूर्व प्रकरणापैकी 94 इतकी प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली। 69,59,405 रुपये इतक्या रकमेची वसुली करण्यात आली। या लोक न्यायालयामध्ये प्रथमच दिवाणी दावा क्रमांक 145/2023 मधील पक्षकार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहून प्रकरण आपापसात तडजोडीने मिटवण्यात आले। या न्यायालयीन बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ग्रामपंचायत निज बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा MSEB यांनी सहभाग घेतला। महानकर नेपसाठी रमेश बोभाटे पेट वडगाव।